आता बातमी पुण्यातून आहे. पुणे शहरात पोलिसांनी कुख्यात गुंडांची परेड घेतली आहे. गजा मारणे आणि निलेश घायवाळ यांच्यासह अनेक गुंडांची पोलीस आयुक्तालयामध्ये परेड घेण्यात आली. पुण्यातल्या सर्व गुंड टोळ्यांचा मोरक्यांसह रेकॉर्डवरच्या तब्बल 200 ते 300 गुंडांची परेड घडवत त्यांना चांगली समज देण्यात आली आहे. तर पुणे पोलीस आयुक्तपदी नुकतीच अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे आणि याच परेडच्या माध्यमातून अमितेश कुमार यांनी गुंडांना पहिलाच दणका दिल्याचं बोललं जात आहे. सध्या गुंडांचे नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा व्हायरल करून आरोप प्रत्यारोपांना ऊत आलेला असतानाच पुण्यातील गुंडगिरीला चाप बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या या प्रयत्नाची चर्चा होती आहे.